माझे लेकिन हो बाप समजावून घ्या बाप, बापाची वेदना समजावून घ्या माझ्या लेकिनो, बापाची वेदना समजावून घ्या बाप, समजावून घ्या बाप, बाप कळू दे तुम्हाला, बापाची वेदना कळू दे तुम्हाला। मार्च महिन्यामध्ये या राज्यातून जवळजवळ जवळजवळ 2200 मुली बेपत्ता झाल्या होय। मार्च 2023 मध्ये 2200 मुली बेपत्ता झाल्या, दररोज सरासरी 70 मुली पळून जातात, 70 मुली पळून जातात। कसं जगायचं त्या बापानं, कसं जगायचं त्या आईनं? मुलीनो जानेवारी महिन्यामध्ये 1600, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1810 आणि मार्च महिन्यामध्ये जवळजवळ 2200 मुली बेपत्ता आहेत, बेपत्ता। प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जातंय माझ्या लेकीनो, प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जातंय। एका बापाच्या नात्यानं हा वसंत हंकारे अगदी हंबरडा फोडून तुम्हाला सांगतोय, जीव तुटतोय माझा। एक बाप जे सांगू शकत नाही ते मी सांगतोय माझ्या लेकीनो। विचार करा, तुम्ही शिकलेला आहात। आऊ जिजाऊची ही माते आहे, छत्रपती शिवाजी राजांची ही माते आहे, स्वामी विवेकानंदांची माते आहे, बुद्धांची माते आहे, झाशीच्या राणीची माती आहे, औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीमध्ये घ्यायला लावणार या तारा राणीची माती आहे, सावित्री आईची माती आहे, रमाईची माती आहे। माझ्या लेकीनो बाप समजावून घ्या, बाप समजावून घ्या। आणि शहरापेक्षा ग्रामीण भागातील मुली, ए मुलीनो काय झालंय तरी काय, तुम्हाला व्यक्त व्हा, बोला बोला, आमच्याशी आईशी बोला, बापाशी बोला, मला फोन करा, माझ्याशी बोला। मुलीनो या मार्च महिन्यामध्ये पुण्यातून 228, नाशिक मधून 161, कोल्हापूर मधून 114, ठाण्यातून 133, नगर मधून 101, जळगाव 81, सांगली 82, यवतमाळ 74, काय करायचं त्या बापानं? हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं 20-21 वर्ष आणि रातोरात तुम्ही बेपत्ता होता, बापाच्या तोंडावरती थुकून तुम्ही निघून जाता। मुलीनो कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो अगदी 1-2 महिन्यासाठी, 6-7 महिन्यासाठी, एखाद्या वर्षासाठी, आणि त्या प्रेमासाठी बापाला पायाखाली घेऊन आई बापाच्या तोंडावरती थुंकून तुम्ही निघून जाता। माझ्या लेकीनो नका, नका असं करू, नका असं करू, नका असं करू। सांभाळा स्वतःला, सांभाळा।